अंतर सह्याद्रीच्या निसरड्या वाटांमधून सरडे विंचू आणि कडक उन्हाला डावलून चार चिमुरड्यांसोबत खांद्याला खांदा लावून आज आमचा मिशन होता रामदरा ट्रेक फत्ते करण्याचा. या मार्गाने या ठिकाणी एक छोटासा पठार आहे, इकडे पण तुम्ही थांबू शकता. आणि आम्हाला आजचं जे मिशन आहे ते या ठिकाणी हा रामदरा ट्रेक इथे पूर्ण होईल. बॅटरी चेक 75% 60% तुमची किती बॅटरी बाकी आहे? 50% बस अजून अर्ध बाकी आहे आपलं. तुमची किती बाकी आहे? 80% 85% असेल, थोडेसे जास्त 5% 0% प्रसादचे किती बाकी आहे? 80-70. अरे अजून आपल्याला 2-3 डोंगर चढायचे आहेत. 35% अरे तू हाच तो मुलगा आहे जो सगळ्यात आधी पळत होता. आता बघा 30% ट्रेक पडण्यात आला आणि त्याचं बॅटरी किती? 35. ओ माय गॉड. सगळ्यांची परिस्थिती वाईट झालेली आहे पण तरी पण एक मिशन आहे, वरती पोहोचायचंच. मिशन आहे इथे गाडी पार करून झाल्यानंतर सरळ चालत चालत जाऊन त्या शिखरापर्यंत जाण्याचा. तर मग अशा प्रकारे आमचा हा ट्रेक सुरू झालेला आहे. माझ्याबरोबर आहेत आमचे मित्र संदीप, त्यांचे 2 मुलं तन्मय. हाय तन्मय. आणि हा आहे प्रसाद. प्रीती. ब्रदर, हा ट्रेक 2 फेजमध्ये विभागला जाऊ शकतो. फर्स्ट फेजमध्ये आपल्याला त्या पठारापर्यंत जायचं आहे आणि त्या पठारानंतर सेकंड फेज सुरू होतो मेन समिटपर्यंत. मार्ग थोडा खडतर आहे इथे कारण बाभळीचे काटे आणि यांची झाडं खूप सारी आहेत. बाळांनो जपून चला. हां, मल्हारगड आणि हे रामदरा असं जॉईन होतं ट्रेक. थोडंसं उंचावर पोचलो आहे आपण. आता सुंदर वातावरण आहे सगळं. मेचा महिना आहे पण अजूनही हिरवळ दिसते इकडे खूप सारी. त्या दिवशी ना आम्हाला या ठिकाणी मोर दिसले होते बरेच, पूर्ण 10-15 कळप होता पूर्ण. त्या ठिकाणी मंदिराचा परिसर दिसतोय अतिशय सुंदर. पण आता सध्या प्रॉब्लेम हे होत आहे की इथे ऊन होणार आहे. याच रस्त्याने जाऊया. ते लोक ज्या रस्त्याने चालले आहेत मला वाटतं पुढे जाऊन ते एकच होणार आहे. सगळ्यात घाबरलेली मुलगी आपल्याशी. काय नाही, सावकाश सावकाश. एवढं काही नाही, कुठं तिकडनं या बाजून काय नाही पडणार आहे. हा सावकाश सावकाश, मला हवं तर धर सावकाश. आणि इथे पहिली झलक झेंड्याची मिळालेली आहे. शेवटी सगळं एफर्ट सार्थकी लागलेलं आहे. काय सार्थक, शेवटी यश मिळालेलं आहे. रामदराच्या या उन्हाळी ट्रेकमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मेचा महिना चालू आहे आणि आम्ही आज 2 फॅमिलीज निघालेलो आहोत रामदरा
मंदिराच्या ट्रॅकसाठी. तर रामदारा मंदिर सगळ्यांना माहिती असेल, आमचा आधीचा ब्लॉग सुद्धा तुम्ही पाहिला असेल. पण आज आम्ही खास रविवारी सकाळी निघालेलो ट्रेक करण्यासाठी. सकाळी 6:30 निघालो होतो आणि आम्ही जवळजवळ आता 10:30 वाजलेले आहेत. अनुभव आमचा अतिशय चांगला होता आणि फक्त एकच प्रॉब्लेम होता की ऊन जरा जास्त होतं, त्याच्यामुळे थोडा थकवा जाणवला. पण आता मेन चॅलेंज आहे आम्हाला इथून उतरण्याचं. इथे वरती आल्यानंतर असं वाटतं की व्ह्यू चांगला आहे, इथून मल्हारगड दिसत आहे आणि अजून पण खूप सारे कानिफनाथ वगैरे असे जे क्लिफ्स आहेत इथे दिसत आहेत आम्हाला. पण एकंदरीत आम्हाला आता प्रश्न पडला की आम्ही उतरणार कसं, कारण सगळे थकलेले आहेत. रामदरा शिखरावर पोहोचताच आम्हाला एक स्वर्गीय समाधान प्राप्त झाले, परंतु ऊन आणखी कडक झाली होते आणि त्याचबरोबर लागली होती खाली उतरण्याची ओढ. खाली उतरताना आपली पायवाट चुकणं खूपच सोपे आहे, त्यामुळे आम्हाला काळजीपूर्वक आपली वाट निवडावी लागली. या दोन्ही मैत्रिणींना विचारूया की ट्रेकचा अनुभव कसा होता. हे हा एक प्रॉब्लेम आहे, कारण यांना एन्जॉय करता येत नाही. हे असं की पाणी सुसू अशाच गोष्टी सांगत असतात. भाऊंना खूप आनंद झालेला इकडे. कसा होता ट्रेक? अच्छा, प्रॉब्लेम झाला आमचा. डोंगराच्या या दिशेने उतरायचं होतं आम्हाला, तर आम्ही त्या दिशेने उतरत गेलो आणि नंतर आम्हाला कळलं की त्या दिशेने काही सुद्धा पाऊलवाट दिसले नाही आणि मुलांबरोबर उतरणं खूप डिफिकल्ट झालं होतं. तर आम्ही बॅक ट्रॅकिंग केलं आणि आता योग्य त्या दिशेने चाललेलो आहोत.